आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी सोयाबीनची किंवा सोया चंक्सची भाजी. जेव्हा घरामध्ये बनवायला ताजी भाजी नसेल तेव्हा तुम्ही ही सोया चंक्सची भाजी नक्कीच बनवू शकता. अगदी झटपट आणि चविष्ट अशी बनते. आज आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी आज ही खास बारीक बघून सोयाबीन आणली. तुम्ही मोठी पण आणू शकता पण ती मोठी आणून भिजवली ना कधी तोडायला लागते, म्हणून मी ही आज बारीक साईज बघून आणलेली आहे. आणि याची भाजी करायला एवढी सोपी आहे ना आणि होती पण छान. कधी भाजीला घरात नसल तर त्यावेळेस तुम्ही भिजाय घालून याची भाजी करू शकता. आता ही मी एक बाउल घेतलंय. आता आपण याच्यामध्ये ओतून घेऊ आणि थोडस कोमट पाणी करायचं. थोडं कोमट पाणी केलं ना तर एकदम पटकनी भिजून जाते. आता याच्यामध्ये आपण या बाउलमध्ये भिजाय घालून घेऊ आणि त्याच्यामध्ये ना थोडस मीठ टाकायचं. भिजाय टाकून असं थोडं मीठ टाकून घ्यायचं. आता ही मी गरम पाणी करून थोडस कोमट पाणी केलंय. आता ही आपली छान पैकी 10-15 मिनिटं भिजून द्यायची. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि 10-15 मिनिटं भिजून दे. आता आपण सोयाबीन भिजाय घातली. आता ती भिजतपर्यंत आपण याचा मसाला बघून घेऊ. आता मी थोडस सुक खोबरं घेतलंय. हे एक कांदा घेतलाय मिडियम साईजचा कापून आणि थोडस ओलं खोबरं घेतलंय. तुमच्याकडे असलं तर घाला, नसलं तर काही गरज नाही. थोडं अद्रक घेतलंय, एक लसणाची कांडी घेतली सोलून आणि थोडी कोथंबीर आहे आणि एक तांबाटे. आता आपण हे मसाला भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायला. त्याच्यासाठी एक चमचा मी तेल टाकून घेतले. आता आपण कांदा आणि ओलं खोबरं टाकून आणि थोडं भाजून घेणार आहे. आणि ओलं खोबरं नाही टाकलं ना तरी चालतं. आता माझ्याकडे आहे म्हणून मी टाकले. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालतं. आता हे कांदा थोडा लाल झालाय आपला. आता आपण याच्यात सुकं खोबरं पण टाकून घेऊ. आता हे सुकं खोबरं पण त्याच्यामध्ये थोडंसं परतून घेऊ. मी गॅस बंद करते. आपला कांदा आणि खोबरं छान दाळ झालेलं आहे. आता हे मी ताटात काढून घेते आणि आपल्याला हे थंड होऊन द्यायचं व्यवस्थित. आपण त्या कढईमधलं कांदा परतल्यालं, थोडंसं तेल राहिलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्येच हे तांबड टाकून ते थोडंसं शिजून घेणार असं वापरतो. त्यातलं पाणी थोडं काढून घ्यायचं. थोडं भाजून घेतलं ना का पाणी त्यातलं मिक्स थोडंसं मीठ टाकून घेते. त्यातलं पाणी लवकर आटून जात. आपलं व्यवस्थित चांगलं मस्त हे झालंय. आता मी गॅस बंद करते आणि मग थंड झालं की आपण याची तिरी करून घेणार. आता हे मसाला व्यवस्थित थंड झालाय. आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. असा मसाला आपला मी बारीक करून घेतलेला आहे. छान बारीक करून घ्यायचा. आता तुम्हाला याचं कशी फोडणी द्यायची ती मी दाखवते. आता त्याच्यासाठी एक चमचा मी तेल टाकून घेतले. आता आपण याच्यात जिरी मोहरी चांगली तडतडली. आता याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेऊ आणि आता हे वाटलेला मसाला आहे ना तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा. असं चांगला परतत आला, छान परतून घ्यायचं. आता आपण मसाला चांगला परतत आलाय. आता आपण त्याच्यामध्ये आपला घरचा मसाला मी टाकून घेते. एक चमचा मी आणि 2 चमचे घरचा मसाला टाकला. थोडीशी हळद आणि थोडी धना पावडर 1 चमचा. आणि आता आपण हे चांगलं परतून घेणार आहे. काश्मीरी लाल तिखट आहे. मी कलर साठी टाकलेलं आहे. थोडा कलर यावा चांगला म्हणून टाकलेलं आहे. चांगली परतून घ्यायची आपल्याला. हे चांगलं छान तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा. छान मसाला परतलाय मी. आता छान लाल झालाय. आता ही तांबट्याची पेरी केलेली याच्यात टाकून घ्यायची आपल्याला. आणि हिला पण आपण चांगली परतून घ्यायची. छान परतून घ्यायचं. त्याच्यात मस्त तेल परतलंय चांगलं आणि छान तेल सुटलंय बघा. आता त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकून शिजून घेणार आहे चांगला उसा मसाला. आता हे मिक्सरचं भांडं मी धुवून
पाणी टाकून घेतलंय त्याच्यात. आता याला आपण थोडं शिजवून घ्यायचं पण. आता ही आपली 15 मिनिटं झाल्या. ही अशी सोयाबीन आपली छान भिजली. आता मी हिला पिळून त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घेणार. आता छानपैकी अशी आपली अशी चांगली पिळून घ्यायची अशी. आणि आता आपण हे रश्यामध्ये कढईत टाकून घेणार. हे सोयाबीन आपण याच्यात टाकून घ्यायची अशी सगळी पिळून त्याच्यात टाकून घेणार आहे. आता आपण त्याच्यात मीठ टाकून घेऊ. आता सोयाबीन भिजवताना आपण थोडं मीठ टाकलं होतं पण ते पाणी आपण पिळून काढलं तरी आपल्याला जसं लागेल ना तसं मीठ वापरायचं. मीठ ज्याच्या त्याच्या चवीप्रमाणे टाकायचं. आणि अशी छान शिजून द्यायची. आता तिला उशी मी अजून याच्यात थोडस पाणी टाकणार आहे. आणि पाणी गरम करून टाकायचं म्हणजे मग भाजीची चव बिघडत नाही. आणि थोडं पाणी याच्यामध्ये टाकून घेते. अजून हे पाणी मी गरम केलेलं आहे. तुम्हाला जशी भाजी लागेल ना तशी तुम्ही हे करू शकता, टाकू शकता पाणी. आणि इथंच पाणी सुसून घ्या. आता याला चांगली थोडी शिजून द्यायची आपल्याला. आता याला आपण झाकण ठेवून 5 मिनिटं शिजून घेणार आहे चांगलं. आता आपण 5 मिनिटं झाल्या त्याचं झाकण काढून बघूया. ही अशी छान आपली छान शिजली आणि लई पटकनी होते बघा. तुम्ही ना सुकी डाव्याला पण तिला देऊ शकता थोडीशी आठवण दिली तर. तुम्हाला पाहिजे थोडीशी अशी पातळ ठेवायची म्हणलं तरी राहू शकते. आणि खूप छान होती चिकनच्या भाजीसारखी भाजी होती. खूप सुंदर एकदम मस्त झाली. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला काढून दाखवते. आता हे मी तुम्हाला बाऊलमध्ये काढून दाखवते. अशी भाजी पटकनी होती. तुम्ही कधी पण करून पटकनी खायला मिळते. आणि नसन भाजीला ना त्यावेळेस खूप तुम्हाला उपयोगी आहे ही भाजी घरामध्ये करायसाठी. तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. नक्की तुम्ही करून बघा, खाऊन बघा. लाईक करायला विसरू नका. थँक्यू.